मानसिक गुणाचे संवर्धन आणि दोषांचं उच्चाटन जे करतात ते शिक्षण. जगात वावरण्यासाठी स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान म्हणजे शिक्षण. आणि हे शिक्षण देण्याचा विडा उचललाय प्राध्यापक श्रीकांत कुलांगे यांनी. नगर पुणे रोडवरील केडगाव उपनगरामध्ये भूषण नगर भागात लर्निंग हब चेअर्स टू एज्युकेशन हे ब्रीदवाक्य घेऊन प्राध्यापक श्रीकांत कुलांगे शैक्षणिक संकुल उभारत आहेत. इंजिनिअरिंग, मेडिकल, डिझाईन, प्युअर सायन्स, मॅनेजमेंट आदी विषयांचं तंत्रशुद्ध शिक्षण अंडर वन रूप देण्याचा संकल्प त्यांनी केलाय. दिनांक 1 एप्रिल 2018 पासून सुरू होणाऱ्या लर्निंग हब मध्ये 11वी आणि 12वी सायन्स विद्याशाखेचे मॅथ्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स या विषयांचे क्लासेस सुरू केले जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचा मानसिक कल आणि क्षमता लक्षात घेऊन प्रवेशपूर्व मानसशास्त्रीय चाचणी घेऊनच त्याला प्रवेश दिला जाणार आहे. मी श्रीकांत कुलांगे. माझं बेसिक एज्युकेशन जे आहे हे पेट्रोलियम इंजिनियर, त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिग्र्या ह्या आपल्या नगर शहरामध्ये घेतलेल्या आहेत. एम ए सोशोलॉजी, एम ए सायकोलॉजी, माझं डिप्लोमा इन ऑक्युपेशन हेल्थ अँड सेफ्टी युकेला झालेलं आहे, ट्रेनर ट्रेनर युकेला झालं आणि सिंगापूरला झालं आहे. तशा विविध प्रकारच्या जवळपास 17 डिग्रीज माझ्याकडे सध्या आहेत. आणि ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे टीचिंगच्या क्षेत्रामध्ये लास्ट 17 इयर्स म्हणजे मी सर्वसाधारण UK, सिंगापूर, दुबई, थायलंड, इंडोनेशिया, चायना ह्या ठिकाणी कार्यरत सध्या आहे. तर माझं जे क्षेत्र आहे टीचिंग आणि ऑडिटिंग आहे. तर बेसिकली नगरमध्ये ह्या प्रकारचे क्लासेस जे आहेत ते क्लासेस कशा पद्धतीनं सध्या सुरू आहेत ही सगळ्यांना माहितीच आहे. पण ज्या पद्धतीने आम्ही UKला किंवा सिंगापूरला शिकवतो ती पद्धत नगरमध्ये किंवा भारतामध्ये खूप कमी ठिकाणी आहेत. तर त्याच धर्तीवरती हे कन्सेप्ट घेऊन मी नगरमध्ये लर्निंग हब नावाची संस्था ही सुरू करतो आहे. हालांकि नगरमध्ये ही लर्निंग हब हा हे नावच त्या ठिकाणी एक शिकण्याचं पूर्ण एका छत्राखाली असणाऱ्या सर्व गोष्टी असणार आहेत. मग याच्यामध्ये आम्ही लर्निंग हबमध्ये 10वी 11वी 12वीचं सायन्स आणि PCMB हे घेतो आहे. याच्या व्यतिरिक्त SK लर्निंग हब अंदर आम्ही SAT, TOEFL, GRE, फॉरेन लँग्वेजेस, IT, वेब डिझायनिंग इतर गोष्टी घेत आहोत. आणि तिसरी फर्म आमची याच्यामध्ये जी आहे ती लर्निंग हब काउन्सिलिंग, याच्यामध्ये आम्ही सायकोलॉजिकल टेस्टिंग ज्या विविध प्रकारच्या आहेत याच्या व्यतिरिक्त नॉर्मल काउन्सिलिंग जी असेल प्री मॅरिटल, पोस्ट मॅरिटल एक्सेट्रा, तर हे सर्व ह्या गोष्टी ह्या काउन्सिलिंगच्या अंदर घेतल्या जात आहेत. तर ही संकल्पना आली ती ह्याच याच्यावरनं की हे नगरमध्ये ह्या चांगल्या प्रतीचं त्यातल्या त्यात केडगाव भागामध्ये ही अशी काही गोष्ट नव्हतीच जी आम्ही इथे सुरू करत आहोत. इथले मुलं 1 तास खर्च करून सायवळीला जाणार, यायला 1 तास, पर पालकांना मुलांची वाटणारी भीती, काळजी, कारण ट्रॅफिक हा मोठ्या प्रमाणाचा हा प्रॉब्लेम आहे, त्यात वेळही खूप महत्त्वाचा जातो मुलांचा, नाही का. तर त्याच्यातूनच आम्ही मग ही संकल्पना सादर केली की चला केडगाव भागच हा ठेवायचा आणि याच्यामध्ये ही ही कल्पना आम्ही साकारण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आता याच्यामध्ये नवीन काय क्लासेस तर कोणी पण घेते, तर याच्यामध्ये आमचं सिस्टम जी आहे 11वी आणि 12वीची जी आहे त्याच्यामध्ये एक कुठलाही मुलगा आम्ही एकदा आमच्या ॲडमिशन घेतात त्यामध्ये कुठल्या मार्कांची कंडिशन नाही आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये प्रत्येक मुलगा जो येणार आहे त्या मुलाची आम्ही सायकोलॉजिकल टेस्टिंग करतो आहे. त्याच्यामधून आम्हाला मुलांचा इनिशियल बुद्ध्यांक आणि स्टडी हॅबिट कशी आहे, त्याचं इमोशनल इंटेलिजन्स किती आहे, ॲटिट्यूड कसा आहे, हे सगळ्या गोष्टी आम्हाला समजत आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला आम्ही ह्या मुलांच्या सायकोलॉजिकल टेस्टिंग करून आम्ही त्या मुलांचं एक पडताळणी करणं की बाबा हा मुलगा सायकोलॉजिकली किती स्टेबल आहे, याला काही प्रॉब्लेम्स आहेत का, नैराश्य आहे का, किंवा वेगवेगळ्या काही गोष्टी मुलांमध्ये आढळतात त्या आहेत का, कसल्या प्रकारची त्या मुलाला न्यूनगंड आहे का, हे सगळं आम्हाला समजणार आहे. क्लास चालू झाल्यानंतर वेळोवेळी मानसशास्त्रीय चाचण्या घेऊन प्रगती अहवाल तयार केला जाईल. मग दरवर्षी हे करत असताना मुलांचा एक प्रोफाईल तयार केला जातो. दरम्यान जर मुलांमध्ये काही कमतरता आम्हाला आढळली तर आम्ही त्याला किंवा त्याच्या आईवडिलांना बोलावून हे जर वेगवेगळे आम्ही काउन्सिलिंग पण करणार आहोत. वास्तविक ह्या गोष्टी करत असताना आमचा वेळ आणि लॉजिस्टिक हे खूप खर्च होत आहे, पण आम्हाला ते करायचं आहे नगरमध्ये, कारण ही गोष्ट कुठेच मिळत नाही आहे, ती आपण देण्याचा प्रयत्न करतो. हे वेगळं पण आहे आपल्या क्लासमधलं. बरं, प्रत्येक क्लासमध्ये 25 मुलं आहेत,
प्रत्येक मुलावरती आमची कॅमेरावरून नजर आहे, त्यामुळे आम्हाला त्यांची बॉडी लँग्वेज समजते की मुलामध्ये काही अजून काही आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो का, की मुलामध्ये बॉडी लँग्वेज तयार करणं हाऊ दे स्पीक वगैरे नाही का, तर ते आपण त्यामध्ये त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो का ते पण होतं आहे. तर थोडक्यात हे एकदम वेगळ्या प्रकारचं कन्सेप्ट घेऊन आम्ही हे केडगावमध्ये येतो आहोत. अर्थात या ठिकाणी आम सर्व मुलांनी आमच्याकडे यावं, त्यात पालकांनी पहिलं आम्हाला भेटावं ही माझी खूप इच्छा आहे. मी आजही भारताबाहेर नोकरी करतो आहे, गेल्या 17 वर्षापासून हे एज्युकेशन फील्डमध्ये मी आहे आणि तसा नोकरीचा अनुभव तसा जवळपास 27 वर्षांचा आहे. तर यातून काय होतं आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना अनुभवाचा हा खूप मोठा ठेवा माझ्याकडे आहे आणि हा आपण मुलांना पास ऑन करणार आहोत. बरं, ह्याच्यानंतर मुलांना 12वीनंतर जवळपास वेगवेगळ्या विविध 21 प्रकारच्या एक्झाम्स आहेत, त्या कित्येकांना माहितीच नाही आहेत. मग मुलांनी फक्त JEEच करावं आणि फक्त मुलांनी NITs करावं का, की फक्त CETs करून इंजिनिअरिंग मायचंच का, नाही, त्याच्यापेक्षा खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर असे 21 प्रकारचे आमच्याकडनं फॉर्म्सून मुलांचे भरून घेतले जाणार आहेत, जेणेकरून काय होतं की मुलांना इकडे तिकडे पळायची गरज नाही. क्लासमधील विद्यार्थ्यांची संख्या 25 विद्यार्थी इतकी मर्यादित असून विद्यार्थ्यांना कोचिंगसाठी डिजिटल एज्युकेशन सिस्टीमचा वापर करणार असल्याचं प्रतिपादन लर्निंग हबचे संचालक प्राध्यापक श्रीकांत कुलंगे यांनी केलंय. लर्निंग हबमध्ये आमचे काही IIT चे जे प्राध्यापक आहेत ते विजिटिंग लेक्चर्स पण द्यायला येणार आहेत, जेणेकरून JEE आणि इतर कम्पिटेटिव्ह एक्झाम्स का त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन होणारच आहे. त्यांनी तयार केलेलं जे सॉफ्टवेअर्स आहेत, जेणेकरून ते क्वेश्चन्स वगैरे जे आम्ही ई फॉर्ममध्ये मुलांना देणार टॅबमध्ये देत आहोत, हे टॅब जे आहेत ते बेसिकली NCERT बुक्स आणि CBSEची पॅटर्नचे बुक्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चनर्स हे मुलांना त्या टॅबच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळं काय होतं की मुलांना मोठमोठी पुस्तक वाचायची गरज पडणार नाही आहे आणि एका क्लिकवरती त्यांना एक क्वेश्चन पेपर्स आन्सर्स द्यायला मिळणार आहेत आणि त्याचं ॲनालिसिस जे आहे हे ॲनालिसिस हे IIT चे प्राध्यापक तिकडनं करणार आहेत आणि इथून मुलांना त्यांना समजून सांगणार की तुमच्या काय चुका झाल्या ते कसं करायचं ट्रिक समजून सांगण्याचा ते प्रयत्न करतील, जेणेकरून मुलांना हे अंडरस्टँडिंग होण्याचा खूप मोठा एक फायदा होणार आहे. याच्या व्यतिरिक्त SAT आणि TOEFL आणि GRE ह्याच्यामध्ये जे उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना भारताबाहेर जायचे त्यांच्याकरता सुद्धा आमच्याकडे समुपदेशन अवेलेबल आहे, म्हणजे मुलांना पुण्याला द्यायची गरज नाही. पुण्याच्या काही संस्थांच्या आमचं तयार झालेलं आहे तर त्या संस्था इथे येऊन त्यांचं पूर्णपणे काउन्सिलिंग करतील, जेणेकरून अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड किंवा ब्रिटन या ठिकाणी कॅनडासहित या ठिकाणचं मुलांना जायचं असेल तर तिथल्या कुठल्या युनिव्हर्सिटी चांगल्या आहेत, कुठले कॉलेजेस चांगले आहेत, त्याचे तिथले एक स्टुडंट्स किंवा एक्झिस्टिंग स्टुडंटशी त्यांची स्कायपवरती चर्चासुद्धा आम्ही करून आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. मग ते ॲक्च्युली सक्सेसफुल झालेलंच आहे यापूर्वी, पण ह्या नगरमधल्या विद्यार्थ्यांना हे खूप फायदेशीर ठरणार आहे. लर्निंग हब काउन्सिलिंग ह्या सेक्शनमध्ये विविध प्रकारच्या ज्या समाजामध्ये समस्या आहेत, विवाहपूर्व म्हणा किंवा विवाहानंतरच्या म्हणा किंवा मुलांच्या निराशता आलेली आहे ह्या समस्या असतील, मुलांच्या आणि आईवडिलांच्या समस्या असतील किंवा पुढं काय करायचं, म्हणजे त्याच्याकरता जर 11वी 12वीनंतर समजा मुलांना काय करायचं ठरलं, करिअर कसं करावं, त्या करिअरचं समुपदेशनसुद्धा आमच्या ह्या लर्निंग हब काउन्सिलिंग ह्या क्षेत्रामध्ये केलं जातं. आम्ही त्यातल्या त्यात आम्ही जो प्रयत्न करणार आहोत जो सोसायटीला खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्री मॅरिटल काउन्सिलिंग, म्हणजे विवाहपूर्व काउन्सिलिंग हा जो प्रकार आहे हा भारतामध्ये सर्वसाधारण ख्रिश्चन धर्मामध्ये सरास म्हणजे चर्चमध्ये केला जातो पण इतर धर्मामध्ये केला जात नाही. येणारे प्रॉब्लेम्स तर येणारच आहेत, थांबणार नाही आहेत, पण त्यांना ते तोंड कसं द्यायचं हे सायकोलॉजिकली ते तयार असणार आहेत, त्याची तयारी ही जी आहे ही आम्ही विवाहपूर्व काउन्सिलिंगमध्ये करणारच आहोत. याच्या व्यतिरिक्त विविध शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये इंडस्ट्रियल सेक्टर्समध्ये जे सायकोलॉजिकल आम्ही टेस्टिंग जे असतात त्या रिक्वायरमेंट आहेत, आता वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या रिक्वायरमेंट आता आलेल्या आहेत की शाळामधल्या कॉलेजेसमधल्या प्राध्यापकांचं म्हणजे केंद्रीय विद्यालय म्हणा किंवा CBSE बोर्डाचे जे टीचर्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत यांचं जे काही सायकोलॉजिकल काउन्सिलिंग म्हणा किंवा एक ॲटिट्यूड टेस्ट म्हणा हे करायसुद्धा काम आम्ही ह्या काउन्सिलिंग हबच्या माध्यमात करत आहोत. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.